Dá os abraços. मी आताच माननीय राज्यपालांना भेटून माझा राजीनामा सादर केला आहे आणि माननीय राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. गेले 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने मला दिली त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय मोदीजी, आमचे अध्यक्ष श्री अमितभाई शहा, कार्याध्यक्ष श्री नड्डाजी आणि त्यासोबत आमचे सर्व शीर्षस्थ नेते, माझे मंत्रिमंडळातले सगळे सहकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि त्यासोबत 5 वर्ष ज्यांनी माझ्यासोबत काम केलं ते सर्व अधिकारी कर्मचारी आणि यासोबत या 5 वर्षात आमच्या सोबत असलेला, म्हणजे तुम्हाला वाटला की नाही मला माहिती नाही, पण आमच्या सोबत असलेला आमचा मित्र पक्ष, त्याचे नेते, या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची जी संधी मिळाली, पारदर्शी प्रामाणिकतेतून महाराष्ट्राचं सरकार आम्ही चालवलं, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याचं काम आम्ही केलं. महाराष्ट्रामध्ये आलेल्या वेगवेगळ्या संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केला. विशेषतः गेल्या 5 वर्षांमधली 4 वर्ष ही दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं आणि त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांसमोर जी संकट आली त्या त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राज्य सरकारने केलं. एवढंच नव्हे तर जलयुक्त शिवार सारखी योजना असेल की जी महाराष्ट्रातली लोकसहभागाची सर्वात मोठी योजना म्हणून ज्या योजनेकडे आपण पाहतो ती यशस्वीपणे लोकांच्या मदतीतून राबवण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, मेट्रोची कामं असतील, एअरपोर्टची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, एक प्रचंड मोठं काम हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू शकलो. विशेषतः महाराष्ट्रासोबतच मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या सरकारने सुरू केलं, जेवढे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित होते ते सगळे प्रकल्प मार्गी लावून सुरू करण्याचं काम हे या सरकारने या ठिकाणी केलं. त्यामुळे शहर असो गाव असो प्रत्येक ठिकाणी गेल्या 5 वर्षात झालेला विकास हा अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा आहे. हे देखील खरं आहे की अजून महाराष्ट्रासमोरच्या समस्या खूप आहेत आणि त्या 5 वर्षात सगळ्या संपतील अशी कोणाची अपेक्षाही नाही, पण जर आपण तुलना केली
तर गेल्या 5 वर्षांमध्ये प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रात झालेलं आपल्यापैकी प्रत्येकालाच त्या ठिकाणी दिसलं असेल. आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत आम्हाला दिलं. महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात आमच्या जागा निवडून आल्या आणि विधानसभेमध्ये देखील आम्ही महायुती म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम आणि अजून बरेच पक्ष आमच्या सोबत होते आणि आमच्या महायुतीला लोकांनी संपूर्ण बहुमत त्या ठिकाणी दिलं. 160 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्या आणि यासोबत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष 105 जागा घेऊन या ठिकाणी निवडून आला. साधारणपणे हा विजय याकरता मोठा आहे की या निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट हा जवळपास 70% राहिला आहे. म्हणजे लढलेल्या जागांपैकी 70% जागा या लोकांनी आम्हाला दिल्या आणि त्यामुळे जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती ही महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. ज्या प्रामाणिकतेनं सरकार चाललं त्याबद्दल पुन्हा आम्हाला जनतेने निवडून दिलं. दुर्दैवाने ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल आले कदाचित अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील, परंतु त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी पहिलीच पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी स्पष्ट केलं की सरकार बनवण्याचे आमचे सगळे मार्ग खुले आहेत. खरं तर तो देखील आम्हाला एक प्रकारचा धक्काच होता, कारण लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं आणि त्यामुळे आमचे लोक, त्यांचे लोक, मित्रपक्ष हे महायुती म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि असं असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे त्यांनी का म्हटलं असावं, अशा प्रकारचा एक प्रश्न निश्चितपणे आमच्या समोर त्या ठिकाणी आला. मी मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं होतं की आम्ही महायुतीचंच सरकार तयार करू आणि मी माननीय उद्धवजींचे आणि शिवसेनेचे आभार देखील पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मांडले होते. दुर्दैवाने आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेले 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, खरं तर 2.5 वर्षाचा जो काही विषय आहे मी आजही अत्यंत स्पष्टपणे हे सांगतो, माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता, किंबहुना 2.5 वर्षाच्या विषयावर एकदा आमची बोलणी फिसकटून आम्ही ती थांबवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोलणी झाली आणि त्या बोलणीमध्ये माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाचा जो विषय आहे त्याचा निर्णय झाला नव्हता. आणि म्हणूनच मी दिवाळीच्या वेळी ज्यावेळेस अनौपचारिक चर्चा करत होतो त्यावेळेस हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही, तथापि तो उद्धवजींमध्ये आणि आमचे अध्यक्ष अमितभाई शहांमध्ये झाला असेल तर तो त्या दोघांनाच माहिती आहे.
त्याची मला कल्पना नाही. मी त्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना विचारलं, माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की या संदर्भात मी कुठलाही शब्द दिला नाही, या संदर्भात निर्णय झाला नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जी भूमिका मांडली ती प्रामाणिकपणे मांडली. कोणाला खोटं ठरवण्याकरता, काही चुकीचं सांगण्याकरता ही मांडलेली भूमिका नाही. मला असं वाटतं की या संदर्भात जे काही समज गैरसमज झाले असतील तर ते आपापसातल्या चर्चेतनं संपवणं सहज शक्य होतं. परंतु आम्ही चर्चाच करणार नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस घेण्यात आली, आणि त्याहीपेक्षा गेली 5 वर्ष सातत्याने माननीय उद्धवजींशी माझे अतिशय जवळचे संबंध राहिले आहेत, ते भविष्यात देखील राहतील. राजकारण आपल्या ठिकाणी आहे, पण या 5 वर्षांमध्ये अनेक वेळा मी त्यांच्याकडे गेलो, अनेक वेळा त्यांच्याशी फोनवर बोललो, अनेक प्रश्नातून आम्ही मार्ग काढला. परंतु मी स्वतः माननीय उद्धवजींना फोन केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. त्यामुळे आम्ही जे सांगितलं, चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चा शिवसेनेने थांबवलेली आहे, हे पूर्णपणे सत्य आहे. या संदर्भात आमच्याकडनं चर्चेची दारं खुली होती. मला दुःख याचं नाही की आमच्याशी त्यांनी चर्चा केली नाही. एखाद वेळेस नाराजीत आमच्याशी चर्चा करायला त्यांना कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मात्र रोज चर्चा करायला शिवसेनेला वेळ होता. ज्यांच्या विरुद्ध मतं मागून महायुती निवडून आली त्यांच्याशी रोज न चुकता दिवसातनं 3-3 वेळा चर्चा होत होती, आणि आमच्याशी मात्र चर्चा होत नव्हती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित पहिल्या दिवशी ही मानसिकता तयार झाली होती की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचा प्रयत्न करावा. आता त्यांचं काय झालंय मला माहित नाही. काही लोक सांगतात होणार, काही सांगतात नाही होणार, काही म्हणतात काँग्रेसने नाही म्हटलंय. पवार साहेबांनी परवा देखील स्पष्ट भूमिका ठेवली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश मिळालाय, आम्ही विरोधात बसू, भाजप आणि शिवसेनेने सरकार स्थापन केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भात निश्चितपणे कम्युनिकेशन तर आम्ही केलंच, सातत्याने केलं. ते बंद करण्याचं काम आणि भाजपसोबत चर्चाच करायची नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच चर्चा करायची, हे जे काही धोरण त्या ठिकाणी शिवसेनेने स्वीकारलं ते मला असं वाटतं की योग्य धोरण नाही. असं आहे की मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मी कुठलीही टीका त्यांच्यावर करणार नाही, ते करण्याचं कारणही नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते ज्या प्रकारची वक्तव्य करताय त्यांनी मीडिया स्पेस नक्की मिळेल, पण अशा वक्तव्यातनं सरकार तयार होत नसतं. दरी वाढवण्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलंय, आणि असं कोणी समजू नये की आम्हाला उत्तरं देता येत नाही. ज्या भाषेत बोललं जातं त्याहीपेक्षा जबरदस्त भाषेत उत्तरं द्यायची क्षमता आमच्याकडे आहे, परंतु आम्हाला ते शोभतही नाही, आम्ही ते करणारही नाही, आमच्याकडनं ते अपेक्षितही नाही. आम्ही जोडणारी लोक आहोत, तोडणारी लोक नाही आहोत. आणि म्हणून काही लोकांनी पहिल्या दिवसापासून ज्या प्रकारे वक्तव्य केली आहे, सगळ्यात महत्वाचं असं आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कधीही आम्ही हा विचारही करू शकत नाही श्रद्धेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत पूजनीय आहेत,
कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं त्यांचा अनादर होण्याची शक्यताच नाही. पण गेल्या 5 वर्षात तर सोडूनच द्या, विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो तेव्हा देखील माननीय बाळासाहेब सोडाच माननीय उद्धवजींच्या विरुद्ध देखील एकही वक्तव्य आम्ही केलं नाही. स्वतः पंतप्रधान मोदीजींनी केलं नाही. पण गेल्या 5 वर्षात आणि गेल्या 10 दिवसात ज्या प्रकारे आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींवर खालच्या दर्जाची टीका ही शिवसेनेनी केली, मग आता कधी मुखपत्रातनं केली, ठीक आहे आम्ही हे नेहमीच ही भूमिका घेतली की ते वृत्तपत्र आहे, पण त्याच्या बाहेर जाऊनही केली, वक्तव्यांमधूनही केली. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, आमच्या विरोधी पक्षात असणाऱ्या कोणी टीका केली तर आम्ही समजू शकतो, विरोधात असताना अनेक वेळा टीकाही होते, पण एका पक्षाच्या सोबत सरकार तयार करायचं, केंद्रातही सरकारमध्ये राहायचं, राज्यातही सरकारमध्ये राहायचं आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची टीका करायची हे आम्हाला मान्य नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. हे वेळोवेळी आम्ही लक्षात आणून दिलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामध्ये करेक्शन होईल, आम्हाला सांगण्यात आलं की व्यक्तीवर नाही कधी आम्ही धोरणावर बोलतो, पण धोरणाच्या ऐवजी व्यक्तींवर बोलण्याची पद्धत ही मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाली. जगाने ज्या मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं त्या मोदीजींवर अशा प्रकारची टीका करणं हे दुर्दैवाने आजवर या स्तराला जाऊन काँग्रेस किंवा आमच्या विरोधी पक्षांनीही केली नाही. अशा प्रकारची टीका हे जर आमच्या सोबतचे मित्र करत असतील तर ही देखील आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा चर्चेचा विषय येतो त्यावेळी आमचं म्हणणं हे असतं की इतर चर्चांसोबत पहिले ही चर्चा देखील झाली पाहिजे की आपण सोबत राहणार असलो तर अशा प्रकारची टीका, अशा प्रकारची शब्द माननीय मोदीजींबद्दल वापरणं हे जर सुरूच राहणार असेल तर अशा प्रकारचं सरकार हे कशाला चालवायचं हा प्रश्न आमच्याही निश्चितपणे समोर पडतो. आज खरं म्हणजे ही अतिशय क्रिटिकल अशा प्रकारची वेळ आहे. याचं कारण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं पीक असताना अतिशय अनेक वर्षानंतर चांगली पीक परिस्थिती असताना प्रचंड मोठ्या चक्रीवादळामुळे 325 तालुक्यांमध्ये जवळजवळ 90 ते 100% शेतकऱ्यांचं पीक हे खराब झालेलं आहे. त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत शेतकरी आहेत. अशा वेळी तातडीनं सरकार तयार होणं हे अत्यंत आवश्यक होतं. गेल्या काळात जे काही निर्णय, कारण आपल्याला याची कल्पना आहे की एक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जे सरकार त्या ठिकाणी असतं त्यांनी काही बंधनं पाळायची असतात, ती बंधनं पाळून जे निर्णय आम्हाला करता येतील ते निर्णय आम्ही करायचा प्रयत्न केला. पण कदाचित फुल फ्लेज सरकार या ठिकाणी असतं तर अधिक चांगले निर्णय हे शेतकऱ्यांकरता करता आले असते. आजही ते व्हावेत याकरता आम्ही प्रयत्न करणारच आहोत. या ठिकाणी मी राजीनामा दिल्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांनी वैकल्पिक व्यवस्था होतपर्यंत मला ऍक्टिंग चीफ मिनिस्टर राहण्याकरता सांगितलेलं आहे. त्यानुसार ते सांगतील तोपर्यंत ऍट हिज प्लेजर मी या ठिकाणी दैनंदिन कारभाराकरता मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहे. त्यासोबत त्यांनी मला सांगितलंय कुठलंही धोरणात्मक निर्णय
नवीन निर्णय हा मला घेता येणार नाही, त्यानुसार ते सांगतील त्या दिवसापर्यंत। म्हणजे वैकल्पिक व्यवस्था सरकार येणं किंवा अन्यथा जी काही व्यवस्था पहिले होईल त्या व्यवस्थेपर्यंत मला त्यांनी ऍक्टिंग चीफ मिनिस्टर राहण्याकरता या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून तो कार्यभार मी सांभाळणार आहे। पण यासोबत मला असं वाटतं की एक मोठा जनादेश हा जनतेने दिल्यानंतर त्याचा अनादर करणं हे अत्यंत चुकीचं आहे। जनतेवर पुन्हा निवडणुका लादणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता या ठिकाणी जी काय व्यवस्था होईल, राष्ट्रपती राजवट लागेल, नवीन सरकार, जी काय व्यवस्था येईल, मला असं वाटतं की या संपूर्ण परिस्थितीमध्ये राज्यामध्ये नवीन निवडणुका लागण्याच्या ऐवजी राज्याला सरकार मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने जी काही कारवाई करायची आहे किंवा जी काही त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची आहे त्यात योग्य ते प्रयत्न हे आम्ही करू। पण एक गोष्ट सांगतो, काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वक्तव्य देत आहेत, भारतीय जनता पक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न करतोय, यांनी त्याला इतके ऑफर केले। माझं त्यांना खुलं आव्हान आहे, माझं खुलं आव्हान त्यांना आहे की त्यांनी कुठलाही पुरावा आणून द्यावा, अन्यथा त्यांनी या ठिकाणी माफी मागावी, अशा प्रकारची आमची स्पष्टपणे भूमिका आहे। आणि भारतीय जनता पक्ष सरकार तयार करताना कुठलंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही। मी रेकॉर्डवर सांगतो, सरकार तयार करताना कुठलंही फोडाफाडीचं राजकारण आम्ही करणार नाही, आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही। आणि मला हा विश्वास आहे की येत्या काळामध्ये जे सरकार बनेल ते भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात बनेल, भारतीय जनता पक्षच या ठिकाणी सरकार तयार करेल हा संपूर्ण विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय। महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि आभार मानत असताना हा जो काही विलंब झाला त्याच्याकरता कारणीभूत कोणी असलं तरी जनतेला आम्ही सरकार देऊ शकलो नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे, ती लवकरच दूर करू। मी याच वेळी माझं पहिलं वक्तव्य संपवत असताना विशेष आभार आपल्या सर्वांचे मानेन, कारण मीडियातल्या माझ्या सर्व पत्रकारांनी गेली 5 वर्ष प्रचंड साथ आम्हाला दिली, कधी टीका देखील केली असेल ते त्यांचं काम होतं, सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम केलं, आम्ही चांगलं काम केलं त्याला प्रसिद्धी देखील दिली, आणि म्हणून आपले सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। आमच्या विरोधी पक्षांचे देखील मी आभार मानतो, कारण विरोधी पक्ष त्याचं काम करत असतो, लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीची 2 चाकं आहेत, त्यामुळे मी आधी देखील सांगितलंय ते आमचे शत्रू नाही आहेत, आमचा वैचारिक विरोध आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचे देखील आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो। मैं अभी महाराष्ट्र के सन्माननीय राज्यपाल जी को मिला, ये महाराष्ट्र कोई छोटा राज्य है, नेशनल राज्य है, ये नेशनल न्यूज है, ये देश की निगाह महाराष्ट्र की ओर होती है। तो अभी मैं महाराष्ट्र के आदरणीय राज्यपाल जी से मिला,
मैंने मेरा इस्तीफा आदरणीय राज्यपाल जी को सौंपा है। मैं सबसे पहले आभार व्यक्त करना चाहूंगा महाराष्ट्र की जनता का, जिन्होंने पिछले 5 वर्ष महाराष्ट्र में सरकार चलाने का मौका हमको दिया। मैं साथ ही आभार व्यक्त करना चाहूंगा हमारे नेता और भारत के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी का, जिन्होंने हम सभी को एक नेतृत्व दिया जिसके चलते हम ये राज चला पाए। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह जी का, हमारे कार्याध्यक्ष नड्डा जी का, उनके मार्गदर्शन के लिए मैं बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। और साथ ही में महाराष्ट्र में हमारे जो अधिकारी कर्मचारी जिन्होंने 5 वर्ष सरकार चलाने में मुझे सहायता दी, उनका भी आभार व्यक्त करना चाहता हूं। आप सभी मीडिया कर्मी बंधुओं का, बहनों का, सभी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि आपने भी पिछले 5 वर्षों में बहुत बड़े पैमाने पर हमें साथ दिया, जो हमारी अच्छी बातें थी लोगों तक पहुंचाई, कुछ गलत बातें होगी तो हम तक पहुंचाई, और एक अंकुश इस लोकतंत्र में रखा। हमारे विरोधी पार्टियों का भी मैं आभार व्यक्त करना चाहता हूं, क्योंकि लोकतंत्र में वे हमारे वैचारिक विरोधी हैं, हमारे दुश्मन नहीं है, इसलिए उनका भी बहुत साथ मिला। पिछले 5 वर्षों में महाराष्ट्र में पारदर्शी प्रामाणिकता के साथ हमने सरकार चलाई, महाराष्ट्र को प्रगति की ओर ले जाने का प्रयास किया। एक बहुत बड़े एग्रीकल्चर डिस्ट्रेस में महाराष्ट्र पिछले 15-20 सालों में हमने देखा, उसमें भी महाराष्ट्र के किसानों के पीछे खड़े रहने का हमने प्रयास किया। पिछले 5 वर्षों में 4 साल सूखा रहा, उस सूखे में भी किसानों की सेवा करने का प्रयास हमने किया, उनको मदद हमने की। जलयुक्त शिवार जैसी योजना, जो देश की वाटर कंजर्वेशन की सबसे बड़ी योजना बनी, जिसमें जनभागीदारी का की एक ऐसी मिसाल हम लोग तैयार कर पाए कि जिसको देश ने अपनाया। मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के माध्यम से गांव में सड़कें, गांव में पानी पहुंचाने का प्रयास हमने किया। 18,000 गांव में पीने के पानी की योजनाएं हमने तैयार की। बड़े पैमाने पर इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट का काम हमने किया। राष्ट्रीय महामार्ग हो, छोटे रास्ते हो, इसके साथ साथ रेलवे हो, एयरपोर्ट हो, मेट्रो हो, पोर्ट्स हो, इरिगेशन का काम हो, बहुत बड़े पैमाने पर इंफ्रास्ट्रक्चर का काम महाराष्ट्र में हमने करके दिखाया। और इसी के चलते आज मुंबई जैसे शहर में जिस प्रकार से मेट्रो का काम चल रहा है, ट्रांसहार्बर लिंक का काम चल रहा है, हमारे सी लिंक का काम चल रहा है, अलग अलग प्रकार से मुंबई को एक आधुनिक शहर बनाते हुए, चाहे पुणे हो, नागपुर हो, नासिक हो, औरंगाबाद हो, शहरों में और गांव में एक बड़ा कार्य पिछले 5 वर्षों में हमने करके दिखाया। और इसी के चलते लोकसभा के चुनाव में आदरणीय मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में प्रचंड विजय हमारी महायुति को लोगों ने दी, और विधानसभा के चुनाव में भी हम लोगों को संपूर्ण बहुमत महाराष्ट्र की जनता ने दिया। 160 से ज्यादा सीटें हमारी जो महायुति है उसकी चुनकर आई, और लोगों ने एक बड़ा विश्वास हम पर दिखाया। भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी के रूप में उभरी, 105 सीटें हम जीते, और करीब 70% के स्ट्राइक रेट से हम लोगों ने इस चुनाव में सीटें जीती, जो मैं ऐसा मानता हूं कि महाराष्ट्र के इतिहास में एक बहुत अच्छा स्ट्राइक रेट हम लोग मान सकते हैं। तो एक प्रकार से लोगों का पूरा आशीर्वाद हमको मिला। दुर्दैव से यह आशीर्वाद मिलने के बावजूद
महाराष्ट्र में हम सरकार या पंकज यादव हम सरकार तैयार नहीं कर पाए। आप सभी ने ये देखा कि जिस समय चुनाव के रिजल्ट्स आए और नतीजों के तुरंत बाद शिवसेना के पक्ष प्रमुख माननीय उद्धव जी ठाकरे का जो बयान आया, अपनी पहली ही प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने ये कहा कि मुख्यमंत्री बनाने के लिए हमारे सारे विकल्प खुले हैं, हम किसी के भी साथ जा सकते हैं। ये हमारे लिए एक प्रकार का हमको एक झटका इस बयान से लगा, क्योंकि लोगों ने बीजेपी और शिवसेना को अलग वोट नहीं दिया था, लोगों ने अलायंस को वोट दिया था। मोदी जी के नेतृत्व में हम लोग लोगों के सामने गए थे, शिवसेना के नेता हो बीजेपी के नेता हो, हमने सबने मिलकर ये चुनाव लड़ा था। इसलिए इस प्रकार के बयान से निश्चित रूप से हमको भी मानसिक दुख हुआ, प्रताड़ना हुई। और उसके बाद मैंने तो अपनी पहली प्रेस कॉन्फ्रेंस में यह स्पष्ट कर दिया था कि सरकार हम महायुति की ही बनाएंगे, साथ में बनाएंगे। मैंने शिवसेना का, शिवसेना के पक्ष प्रमुख जी का आभार भी व्यक्त किया था, किंतु उसके बाद जिस प्रकार की घटनाएं हुई वो घटनाएं सारी आपके सामने हैं। जिस प्रकार के बयानात पिछले 10-12 दिनों में शिवसेना की ओर से आए हैं, उनके नेताओं ने दिए हैं, मैं ऐसा मानता हूं कि ऐसे बयानों के बाद मुझे लगता नहीं है कि हमारे साथ वो रिश्ता रखना चाहते हैं। इस प्रकार के बयान शिवसेना के माध्यम से लगातार आए हैं। जहां तक 2.5 साल के मुख्यमंत्री का सवाल है, मैं वापस स्पष्ट कर देना चाहता हूं, मैंने पहले भी यह कहा है, पूरी चर्चा में मैं था, मेरे सामने कभी भी 2.5 साल के मुख्यमंत्री पद पर फैसला नहीं हुआ। मैंने राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह जी को भी ये पूछा कि मेरे पीछे या मेरे न होते हुए या किसी और माध्यम से क्या ये फैसला हुआ है और क्या उन्होंने शब्द दिया है। उन्होंने ये कहा कि ऐसा प्रस्ताव उन्होंने दिया था, लेकिन ऐसा कोई भी निर्णय नहीं हुआ था, कोई फैसला नहीं हुआ था कि 2.5 साल का मुख्यमंत्री पद उनको मिलेगा या दिया जाएगा। और इसलिए उसको लेकर जिस प्रकार से पिछले 10-12-14 दिनों में राजनीति चली है, मैं ऐसा मानता हूं वो ठीक नहीं है। सबसे बड़ी बात यह है कि जिस प्रकार के बयान पिछले 5 वर्षों में और पिछले 15 दिनों में शिवसेना की ओर से हमारे नेताओं के बारे में दिए गए हैं, उससे हम बहुत ज्यादा आहत हैं। शिवसेना के नेता आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी, इनके बारे में भारतीय जनता पार्टी में श्रद्धा है, कभी भी हम साथ लड़े या अलग लड़े, हम में से किसी ने भी उनके बारे में कोई भी गलत बयान नहीं दिया और नहीं हम कभी दे सकते हैं। इतना ही नहीं तो भारतीय जनता पार्टी की ओर से कभी भी उद्धव जी के बारे में भी कोई गलत बयान नहीं दिया गया। यहां तक कि जिस समय 2014 में हम अलग लड़े, हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने पहली सभा में यह कह दिया कि मैं बाळासाहेब जी के बारे में, उद्धव जी के बारे में या शिवसेना के बारे में कोई बयान नहीं दूंगा, और उन्होंने कभी भी बयान नहीं दिया। किंतु जिस प्रकार से शिवसेना के नेताओं ने लगातार
मोदी जी पर हमला बोला, जिन शब्दों में हमला बोला, जिन शब्दों का इस्तेमाल किया, हमारे विरोधियों ने भी उस प्रकार के शब्दों का इस्तेमाल मोदी जी के बारे में, हमारे नेताओं के बारे में कभी नहीं किया। और एक बार हम ये समझ भी सकते हैं कि विरोधी पक्ष में बैठकर कोई किसी के ऊपर टिप्पणी करे, बयानबाजी करे, तो ये राजनीति में हो जाता है। लेकिन जिस पार्टी के साथ देश में आप सरकार चलाते हो, प्रदेश में सरकार चलाते हो, जिसका नेतृत्व मान्य करते हो, जिनको प्रधानमंत्री के रूप में स्वीकारते हो, उन्हीं के बारे में इस प्रकार के ओछे बयान करना ये बिल्कुल गलत बात है। और भारतीय जनता पार्टी का एक एक कार्यकर्ता, हम सभी इससे बहुत आहत है। इस प्रकार से बयानबाजी करते समय अगर कोई हमसे बातचीत करता है, इधर उधर बयानबाजी भी करता है, तो मुझे लगता है कि ऐसा अलायंस नहीं हो सकता। इस प्रकार से हमारे नेताओं के ऊपर ये जो भाषा, इसको हम सहन नहीं कर सकते। और इसलिए हम तो इसकी भर्त्सना भी करते हैं और हम ये मानते हैं कि बिल्कुल गलत इस प्रकार का ये व्यवहार, और पिछले 10 दिनों में तो इसकी परिसीमा हुई है। देखिए, मूल रूप से अगर उनको लगता है, आज तो बयानबाजी वो करते हैं तो मीडिया स्पेस भी उनको मिलती है, उनको ये अगर लगता है कि हम बयान का जवाब नहीं दे सकते, तो मुझे ऐसा लगता है वो गलत समझ रहे हैं। हम नहीं दे रहे हैं, हम नहीं देना चाहते, हमारे वो संस्कार भी नहीं है और हम इस प्रकार की बयानबाजी करते भी नहीं है। वरना जिस भाषा का इस्तेमाल वो करते हैं उससे भी कड़ी भाषा में उनको जवाब देना हमको आता है, लेकिन हम ये नहीं करेंगे। देखिए, पिछले 5 वर्षों में शिवसेना के साथ हमने सरकार चलाई है, उद्धव जी से मेरे संबंध है, मेरी मित्रता रही है, और इसलिए आज उनका बर्ताव कुछ भी रहे, उनकी पार्टी का बर्ताव कुछ भी रहे, तब भी मैं उन पर कोई टीका नहीं करूंगा, कोई टिप्पणी नहीं करूंगा। लेकिन यह जरूर कहूंगा कि जिस प्रकार का व्यवहार उनके आजू बाजू के लोग कर रहे हैं, ये बिल्कुल गलत है और इसको हम बर्दाश्त नहीं कर सकते। जहां तक इस अलायंस का सवाल है, हमने अपनी ओर से लगातार ये प्रयास किया कि उनके साथ वार्ता हो, वार्ता उन्होंने तोड़ी। हमने फोन पर बात करने के प्रयास किया, संदेशा देकर प्रयास किया, उन्होंने हमसे फोन पर भी बात करना गवारा नहीं समझा और हमसे बात करने की जगह पहले दिन से कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस से उन्होंने बातचीत शुरू की। मैंने जैसे पहले ही कहा, पहले ही प्रेस में उन्होंने भूमिका जाहिर कर दी कि हमारे सारे मार्ग खुले हैं, हम किसी के साथ भी जा सकते हैं। और पिछले 15 दिनों में दिन में 3 बार कांग्रेस और एनसीपी के साथ वो बातचीत करते हैं, लेकिन हमारे साथ बातचीत करने का की फुर्सत उनके पास नहीं है। और जो बात वो करते हैं वो मीडिया के माध्यम से करते हैं, ऐसी बातें मीडिया के माध्यम से नहीं होती। अगर कोई बात भी उनके मन में होती तो बातचीत करके उसके ऊपर अगर हमारी बात सही होती तो मानते हैं, नहीं होती तो नहीं मानते। उनकी सही होती तो हम मान लेते, उनकी गलत होती तो हम नहीं मानते। पर यह स्पष्ट भूमिका शिवसेना ने पहले दिन से ली कि वे कांग्रेस और एनसीपी से बातचीत करेंगे, और वही बातचीत उन्होंने की। मुझे ऐसा लगता है कि यह ध्यान में रखना बहुत जरूरी था कि यह मैंडेट अलायंस को था, ये बीजेपी और शिवसेना और हमारे मित्र पक्षों को था, और इतना क्लियर मैंडेट लोगों ने देने के बाद जिनके खिलाफ हम चुनकर आए उनके साथ लगातार बातचीत करना, ये निश्चित रूप से मुझे ऐसा लगता है कि कौन सी मानसिकता से काम हो रहा इसका परिचायक ये है। इसमें और कुछ ज्यादा बताने की आवश्यकता नहीं है। जहां तक महाराष्ट्र में सरकार बनाने का सवाल है,
मैं बहुत स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, महाराष्ट्र को अभी सरकार की निश्चित रूप से आवश्यकता है। इसका कारण, इस वर्ष महाराष्ट्र में बहुत अच्छी क्रॉप की परिस्थिति थी, लेकिन जिस प्रकार से बेमौसम बारिश हुई उसके चलते महाराष्ट्र के 325 तालुकों में, तहसीलों में जो क्रॉप है ये पूरे तरीके से करीब 90% से लेकर 100% तक ये नष्ट हुआ है, और इसलिए किसानों को मदद करने की बहुत आवश्यकता है। एक कार्यवाहक सरकार की तरह हम लोग काम कर रहे थे, इसलिए उसकी क्षमता और मर्यादाओं में जो मदद हो सकती थी वो मदद देने का प्रयास हमने किया, लेकिन आज उससे भी आगे बढ़कर मदद देने की आवश्यकता है। ऐसे समय जिस प्रकार की राजनीति हो रही है, ये राजनीति ठीक नहीं है, इसके लिए जनता ने जनादेश नहीं दिया है, और मैं ऐसा मानता हूं कि महाराष्ट्र की जनता सरकार चाहती है, महाराष्ट्र की जनता फिर चुनाव नहीं चाहती, और इसलिए अगर उनके ऊपर कोई चुनाव लादने का प्रयास करता है तो ये बात ठीक नहीं होगी। जहां तक सरकार का सवाल है, मुझे ऐसा लगता है सरकार जरूर बनेगी, और मुझे ये पूरा कॉन्फिडेंस है कि भारतीय जनता पार्टी को साथ लिए बिना यहां सरकार नहीं बन सकती, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही महाराष्ट्र में सरकार बनेगी। हमने कभी भी अपने मार्ग बंद नहीं रखे, हमने कभी भी दरवाजे बंद नहीं रखे, दरवाजे बंद करने का काम उन्होंने किया है, और चर्चाएं जिस प्रकार की भी हो या न हो, पर हम ये बात तो जरूर कहेंगे कि चर्चाएं तभी हो सकती है जब सामने से ये बात कबूली जाए कि हमारे नेताओं के बारे में जो बयानबाजियां होती है, अगर साथ में रहना है तो वो बयानबाजी न हो, ये बिल्कुल हमारी शर्त होगी। और मैं विश्वास के साथ कहता हूं, आने वाले दिनों में जनता ने जो जनादेश दिया है उसका सम्मान करने की पूरी कोशिश हम करेंगे। अभी भी भले ही मैंने इस्तीफा दिया हो, पर हम सारे लोग, भारतीय जनता पार्टी, हमारे नेता, हमारे जो अभी तक मेरे साथ मंत्री के रूप में काम कर रहे थे, हम जनता में जाएंगे, किसानों में जाएंगे, अभी भी हम जाकर आए हैं, उन तक राहत पहुंचे इस प्रकार का प्रयास करेंगे, और जिस प्रकार से भी उनकी सेवा हो वो निश्चित रूप से हम करेंगे। मेरे इस्तीफे के बाद मेरा इस्तीफा राज्यपाल जी ने स्वीकृत किया है और मुझे यह निर्देश दिया है कि वैकल्पिक व्यवस्था होने तक मैं कार्यवाहक मुख्यमंत्री के रूप में बना रहूं, इसलिए एट हिज प्लेजर वे जब तक कहेंगे तब तक मैं उस पद पर रहूंगा। जो भी वैकल्पिक व्यवस्था या राष्ट्रपति शासन लगे या जो व्यवस्था हो उस व्यवस्था तक मैं हूं, जो काम उन्होंने कहा है वो मैं करूंगा। मुझे उन्होंने यह भी निर्देश दिया है कि मैं कोई पॉलिसी डिसीजन नहीं ले सकता, मैं कोई नया काम इनिशिएट नहीं कर सकता, जो रोजमर्रा का काम है उतना ही काम जब तक इस पद पर मैं हूं मैं कर सकता हूं, उनके निर्देशों का मैं पूरा पालन यहां पर करूंगा। मैं फिर एक बार महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, 5 साल उन्होंने जो विश्वास दिखाया, 5 साल के विश्वास के बाद जिस प्रकार से उन्होंने फिर एक बार हमारी सरकार को चुन कर दिया, इसलिए हम उनके बहुत बहुत आभारी हैं। मैं एक और चीज बहुत स्पष्ट रूप से कह देना चाहता हूं, कुछ लोग टीवी पर फुटेज मिले इसके लिए आरोप करते हैं कि भारतीय जनता पार्टी खरीद फरोख्त कर रही है, भारतीय जनता पार्टी विधायकों को तोड़ रही है। भारतीय जनता पार्टी तोड़ फोड़ की राजनीति करती नहीं है, ये अपनी फोटो टीवी पर लाने के लिए और टीवी का फुटेज खाने के लिए ये बातें कहना बंद कर दो। और मैं आपको खुला आह्वान देता हूं,
अगर आपके पास इस प्रकार की कोई बात है तो सामने लेकर आओ। भारतीय जनता पार्टी किसी भी पार्टी को तोड़कर सरकार नहीं बनाती। हम किसी भी विधायक के पीछे नहीं है, हमको आवश्यकता भी नहीं है। भारतीय जनता पार्टी की सरकार मजबूती से बनेगी, तोड़ फोड़ के खरीद फरोख्त करके भारतीय जनता पार्टी की सरकार नहीं बनेगी। और इसलिए मुझे ऐसा लगता है कि लोगों ने भी इस प्रकार के बयान देने से बाज आना चाहिए। त्यांच्या जवळ 170 होते ते घेऊन जाते। आता मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आहोत, महायुती करता दारं बंद केलेली नाही आहेत, पण मी जे सांगितलं त्या आधारावरच मी स्पष्टपणे सांगतो की जे आमची खंत आहे ती खंत मी स्पष्टपणे सांगितलेली आहे, ती खंत दूर होणार असेल तरच चर्चा। देखिए, मेरे से ज्यादा तो आपको मालूम है, उनके कहने से क्या होता है, आप ही तो रोज दिखाते हैं किस प्रकार की बयानबाजी है वो करते हैं। ये मैंने तो आपको बताने की आवश्यकता नहीं है, अगर उनको चाहिए तो उसका एक पुलिंदा बना के उनके भेज देंगे। देखिए, मैंने पहले दिन से कहा कि इसके लिए 100% 100% शिवसेना जिम्मेदार है। शिवसेना ने टॉक्स कॉल ऑफ किए, उसके बाद लगातार हमने प्रयास किया हम उनसे बातचीत करें, हमारे फोन कॉल्स भी उन्होंने नहीं लिए, हमारे फोन भी उन्होंने नहीं लिए। मैंने स्वयं राज्य का मुख्यमंत्री और एक पार्टी का नेता, मैंने स्वयं फोन किए, उसके बावजूद न तो मेरा फोन लिया गया न मुझे वापस फोन आया। देखिए, इस प्रकार से तो नहीं होता है, और इसलिए हमारी तरफ से नहीं उनकी तरफ से ये बातचीत रोकी गई। ऐसा है कि हम लोगों ने एक ही विचार किया कि इन दो पार्टियों को जोड़ने वाला एक हिंदुत्व का हमारा धागा है, जिसके चलते हमको साथ में आना चाहिए। और इसलिए मैंने उस समय भी बताया था कि हमारे बीच कुछ मतभेद है, पर उनको दूर करके हम साथ आना चाहते हैं। और उस अलायंस के समय भी हमने उनको ये कहा था कि आपने ये बयानबाजी बंद करनी चाहिए, और उस समय उन्होंने ये कहा था कि हम धोरण के ऊपर, पॉलिसी के ऊपर बोलते हैं, व्यक्ति के ऊपर नहीं बोलेंगे, पर ऐसा नहीं हुआ। असं आहे की समसमांची भाषा असती पहिल्या दिवशी तरी एकदा विचार आपण केला असता, पण पहिल्या दिवशीची भाषा ही होती की आमचे सगळे पर्याय खुले आहेत। आपण एका युतीमध्ये निवडून आल्यानंतर आपण हे म्हणू शकतो की आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे, आम्ही चर्चा करू, आम्ही हे मागू, याशिवाय मागे होणार नाही, याशिवाय पुढे होणार नाही, हे ठीक आहे। पण पहिल्या दिवशीची तुमची भाषा काय होती, तर ती भाषा अशी होती की आमचे सगळे पर्याय खुले आहेत, आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो।
युती तुटली आहे असं मी म्हणणार नाही. युती अद्याप आम्ही युतीमध्ये आहोत ती फॉर्मली आम्ही कुठली घोषणा युती तोडण्याची आम्ही केलेली नाही. त्यांनी केली असेल तर मी अजून ऐकलेली नाही. केंद्र सरकारमध्ये देखील आम्ही अजून सोबत आहोत, त्यामुळे अद्याप आमची युती तुटलेली नाही. अमित शाह साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते कधी येतील? जेव्हा एखादी बातचीत सुरू होईल, एका टप्प्यावर जाईल, तेव्हाच येतील ना. मागच्या पहिल्या दिवशी ते आले का? आम्ही बसून महायुतीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या, त्या चर्चा करून एका टप्प्यावर पोचलो आणि मग ते आले. त्यांनी शिक्कामोर्तब केलं. याही वेळेस चर्चा झाल्या असता तर ते निश्चित आले असते. पण तुम्ही जर पहिल्याच दिवशी हे सांगा की आमचे पर्याय खुले आहेत आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एनसीपीशी बोलणं सुरू कराल, काँग्रेसशी बोलणं सुरू कराल, तर अमित शाह साहेब कशा करता येतील? महत्वाचं हे आहे की आता मी प्रश्न विचारतो. शिवसेना आहे, पहिल्या दिवशी चर्चेला उद्धवजी आले का? जेव्हा आमची चर्चा ठरली होती आणि कॉल ऑफ झाली, त्यांनी सुभाष देसाईंनाच पाठवलं होतं ना, सुभाष देसाई आणि संजय राऊतांना पाठवलं होतं. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष हे पहिल्या दिवशी चर्चेला येत नसतात, त्यामुळे आवश्यकता पडली असते तर ते निश्चित आले असते. पण तुम्ही जर ही घोषणा करणार असाल की आमचे सगळे पर्याय खुले आहेत, तर कसं यायचं त्यांनी? चला नाही, मी असं म्हटलेलं नाही, असं मी म्हटलेलं नाही. होय, भाजपच्या नेतृत्वातच बनेल. धन्यवाद. कशी बनेल ते नंतर.